साखरेचे दर उतरल्यानं पीची रक्कम देताना साखर कारखान्यांच्या नाकी आलंय अनेक साखर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये जातील आणि त्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांचा एन पी ए वाढण्याचा धोका आहे साखर उद्योग शेतकरी आणि बँका वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन मंजूर करावं अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे शेतकऱ्यांना एफ आर पी देता यावी यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक चौदा साखर कारखान्यांना पुढील ऊस गळीत हंगामाच्या आधारे टनाला पाचशे रुपयांची अतिरिक्त उचल देणार आहे असंही आमदार मुश्रीफ यांनी सांगितलं ऊस गळीत हंगाम सुरू झाला तेव्हा साखरेचा दर प्रति क्विंटल छत्तीसशे रुपये होता हंगाम सुरू झाल्यानंतर हळूहळू साखर दरातील घसरण सुरू झाले सध्या क्विंटल पंचवीसशे पन्नास रुपये इतका साखरेचा दर झाला आहे परिणामी एफ आर पी देण्यासाठीच्या उचलीमध्ये राज्य बँकेनं कपात केली आहे राज्य बँकेकडून मिळणारी उचल आणि एफ आर पीची रक्कम यामध्ये जवळपास नऊशे ते हजार रुपयांचा फरक आहे त्यामुळे अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांना नुसार बिलं दिलेली नाहीत कारखान्यातील साखर जप्त करून शेतकऱ्यांची ऊस बिलं देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिलेत तारण साखरेवर बँकांचा प्रथम अधिकार आहे पण या निर्णयापेक्षा कायदा मोठा असून साठी शासन साखर जप्त करू शकतं ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना ची रक्कम देण्यासाठी साखर कारखान्यांना पुढील ऊस गळीत हंगामाच्या आधारावर प्रति टन पाचशे रुपये कर्ज स्वरूपात देण्याचा निर्णय केडीसीसी बँकेनं घेतलाय अशी माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली जिल्हा बँकेचं कर्ज घेणाऱ्या चौदा बँकांना या धोरणाचा लाभ होईल केंद्र शासनानं मदत केली नाही तर साखर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये जातील नव्वद दिवसात वसुली झाली नाही तर बँकांच्या मध्ये वाढ होईल एकूणच बँका अडचणीत येतील आणि पुढील हंगामात अनेक साखर कारखाने सुरू होणार नाहीत त्याचा शेतकऱ्यांना फटका बसू शकतो ही बाब लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आमदार मुश्रीफ यांनी केली